नमस्कार, थैंक यू नाइक सर. माझा मुलगा जनक कानडे, आता 12वी पास होऊन फर्स्ट इयर इंजिनिअरिंग VIT इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पुण्याला आहे आणि तो ऑनर्स कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये करतो आहे आणि डिग्री प्रॉडक्शन इंजिनिअरिंगमध्ये करतो आहे. जेव्हा तो 10वीमधून 11वीत गेला तेव्हा आम्हाला एवढी क्लासेसला असणारी गर्दी, त्याच्यासाठी वेटिंग लिस्ट याची एवढी कल्पना काही नव्हती. पण त्याला मित्रांकडनं ती होती आणि त्याने स्वतःच असेसमेंट करून आम्हाला सांगितलं होतं की मला COEP अकॅडमीमध्ये घाला. त्याच्यामागचं मेन क्रायटेरिया म्हणजे तिथे नंबर ऑफ स्टुडंट्स हे कमी असतात, त्यामुळे पर्सनल गायडन्स, पर्सनल अटॅचमेंट एक प्रकारची निर्माण होते. सगळे सर आणि सगळे जे काही स्टाफ आहे तिथला, त्यांना पर्सनल इंटरॅक्शनमुळे मुलाची मानसिकता काय आहे हे पण कळत असतं. आणि हे आम्ही 11वी 12वी दोन्ही वर्ष अनुभवलं. लास्टची दुसरी स्पेशालिटी म्हणजे नाईसर स्वतः तर इन्व्हॉल्ड असतातच, त्यात ते म्हणाल्याप्रमाणे स्ट्रेंथ विकनेस अनालिसिस, त्याच्याकडे सरांचं ऍज वेल ॲज बाकी फॅकल्टीजचं पण खूप लक्ष असतं. त्याचबरोबर मुलांची मानसिकता कशी चालली आहे, त्यांच्या राईट पाथवर आहेत का नाही याबद्दलचा अवेअरनेस पेरेंट्स आणि टीचर्स या दोघांमध्येही असल्यामुळे ते कम्युनिकेशन हे मुलांच्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. आणि मुलांना मी बघितलं की माझ्या मुलाला कधी क्लासला जायचं हा एक बर्डन वाटलं नाही. उलट 12वीमध्ये नंतर तो प्रॅक्टिससाठी क्लासमध्ये जाऊन बसायचा, सर अवेलेबल असायचे, फॅकल्टीज अवेलेबल असायच्या, डाऊट्स आले तर तिथल्या तिथे क्लिअर व्हायचे. अगदी कधी कधी सर घरी येऊन सुद्धा त्या मुलांचं अनालिसिस करून पेरेंट्सशी डिस्कस करतात की एवढी कळतं आजकालच्या काळात आपल्याला कुठे बघायला मिळत नाही की आज या मुलासाठी आपण एवढं करतो याची त्यांना कधी अशी त्यांनी मोठेपणा पण दाखवला नाही. तर ते आम्हाला एक भावलेली गोष्ट होती. आणि आता आम्ही रिझल्ट बघतोय की नारायण मॅडम पण त्याला शिकवायला होत्या अभिनवमध्ये असल्यामुळे, तर त्याच्यात झालेला बदल हा पुढे सुद्धा आम्हाला आता इतका जाणवतो की असे चांगले गुरुजन मिळणं आणि त्यांच्यातनं जो मुलाचा कॉन्फिडंट प्रोग्रेस होतो तो बघणं, त्याच्यासाठी अभिनव तर आहेच आणि COEPians अकॅडमीचे पण आम्ही खूप आम्हाला आभार मानायचे त्यांचे की आज तो तिथे सुद्धा चांगल्या प्रकारे परफॉर्म करतो. थँक्यू. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय COEPians गुरुजन वर्ग, माझे पालक मित्रमैत्रिणींनो आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, माझा मुलगा पार्थ COEPians अकॅडमीमध्ये इयत्ता 8वीपासून शिकतो, त्यामुळे आम्ही COEPians अकॅडमीला अतिशय जवळून पाहिले. त्याची होणारी हळूहळू प्रोग्रेस, त्याच्यामध्ये होणारे बदल आणि त्या सगळ्या ह्याच्यावर COEPians अकॅडमीकडनं मिळणारा सपोर्ट, गुरुजनांचं मार्गदर्शन, हे आम्ही अतिशय जवळून पाहिले, अनुभवले. आता माझा मुलगा 11वीत आहे आणि 10वी आणि 11वी हा जो ट्रिमेंडस फरक असतो तो सुद्धा आम्ही आता अनुभवतोय आणि त्याच्यातनं जातोय. माझ्या मुलाला उत्तम मार्क मिळाले 10वीमध्ये, साधारण 95% मार्क माझ्या मुलाला मिळाले आणि आता तो 11वीत आहे. पण मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो किंवा अभिमान वाटतो की 11वी सारखा जो अतिशय मुलांना न झेपणारा किंवा त्रासदायक ठरणारा जो एक गॅप असतो तो भरून काढायला ही आमची COEPians टीम खूप मदत करते. एक तर दर आठवड्याला होणारे टेस्ट आणि प्रत्येक टेस्टचं अनालिसिस, 1-to-1 आपल्याशी होणारं कम्युनिकेशन, आपल्या आपण पेरेंट्सना हे सगळं माहिती असतं की आपला मुलगा कुठे आहे, त्याला अजून किती उंची गाठायची आहे, त्याला कसं पुढे जायचं आहे, या सगळ्या अप्स अँड डाऊन्स मध्ये सरांचं आणि त्यांच्या टीमचं इतकं वैयक्तिक मार्गदर्शन आम्हाला मिळतं आणि तो एक आत्मिक जिव्हाळा आम्ही अनुभवतो. तुम्ही सुद्धा या टीमचा पार्ट होऊन तुम्ही सुद्धा हा जिव्हाळा, ही आत्मीयता आणि आपलं मुलं खरोखर सेफ हँड्स मध्ये आहे, एक्सपर्ट हँड्स मध्ये आहे हे तुम्ही सुद्धा अनुभवू शकता, हा विश्वास व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो.